कुसमडी तालुका येवला येथे लाडक्या संजा घोड्याचा दशक्रियाविधी माणसांप्रमाणेच करून या घोड्याच्या मालकानं प्राण्यांप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. दिनांक 21 मार्च रोजी येवला तालुक्यातील कुसमडे येथील लाडक्या संजा घोड्याचा दशक्रियाविधी संपन्न करण्यात आला होता. घोड्याच्या मालकाने आपले पाळीव प्राणीप्रती असलेले प्रेम या दशक्रियाविधीच्या माध्यमातून व्यक्त केले. कुसमडी येथील शेळीपालन व्यवसाय करणारे किरण पवार यांच्या मालकीचा संजा नामक घोड्याचा अचानक मृत्यू झाला होता. माणसाप्रमाणेच या घोड्यावर कुसमडी गावात 10 दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते. पवार कुटुंबियांनी 2013 येवल्याच्या घोडा बाजारातून हा संजा नामक घोडा खरेदी केला होता. घोड्याचा नावलौकिक असा होता की अनेक शर्यतीमध्ये यात्रामध्ये या घोड्यानं बक्षीस मिळून पवार कुटुंबियाचं व कुसमडी गावाचं नाव संपूर्ण रोशन केलं होतं. या घोड्याच्या जाण्यामुळे सर्वांनाच हळहळ व्यक्त झाली होती. त्यामुळे घराच्या माणसाप्रमाणेच अंत्यसंस्कार व दशक्रियाविधी करण्याचं पवार कुटुंबियानं व गावकऱ्यांनी ठरवलं होतं. त्यानुसार संजा घोड्याचा दशक्रियाविधी ब्राह्मणांच्या उपस्थितीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून पार करण्यात आला. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे.